नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण स्पेशल पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे गणित पाहणार आहोत, जे की मित्रांनो तुमचे मेरिट ठरवणारे गणित असणार आहेत. म्हणजे मित्रांनो, यामध्ये जेवढे काही गणित तुम्हाला घेतले सर्वच सर्व गणित मित्रांनो या ठिकाणी मॉडरेट लेवलचे आहेत. म्हणजे मित्रांनो, हे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी तुमची पोस्ट मिळून देणार आहे. जर मित्रांनो तुम्हाला खाकी वर्दी अंगावर पाहिजे असेल तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा, आणि अशा स्वरूपाचे गणित तुम्हाला 100% तुमची पोस्ट मिळून देतील. त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा, अतिशय महत्त्वाचा. जर तुम्ही पेसा क्षेत्रामध्ये फॉर्म भरला असेल आणि पेसा क्षेत्राच्या परीक्षा आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, ग्रामसेवक, ग्रामसेविका, आरोग्य परीक्षिका यासुद्धा परीक्षा असतील, या परीक्षेसाठी सुद्धा हे प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत. कारण की प्रश्न मित्रांनो मॉडरेट लेवलचे आहेत, त्यामुळे प्रश्न पोलीस भरतीला आणि आरोग्य विभागाच्या भरतीला सुद्धा विचारले जातील. तर चला वेळ ना लावू, थोडीची सुरुवात करूया. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की सांगा. तर चला वेळ ना लावू, थोडीची सुरुवात करूया. तर पहा मित्रांनो, आपल्याला पहिला प्रश्न काय विचारलेला आहे. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, विधाने अनुमानवर आधारित पहिला प्रश्न आहे. आता हा प्रश्न मित्रांनो IBPS TCSचा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे, आणि पोलीस भरतीला सुद्धा हा प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, तर पहा या ठिकाणी आपल्याला काय करायचं मित्रांनो, बरीच पुस्तके संगणक आहेत, बरीच पुस्तके काय आहेत मित्रांनो, संगणक आहेत. म्हणजेच या ठिकाणी काय करायचं, आपल्याला ही पुस्तके लिहायचे. ही झाली मित्रांनो आपली पुस्तके. बरीच पुस्तके काय आहेत, तर बरीच पुस्तके या ठिकाणी संगणक आहेत. काहीच संगणक आहेत, बरीच पुस्तके संगणक आहेत, काही संगणक आहेत मित्रांनो मोबाईल. म्हणजे या काही संगणकापैकी काही भाग कसा आहे मित्रांनो, मोबाईलचा आहे. हे मोबाईल आहे. ठीक आहे, ही झाली मित्रांनो आपली आता आकृती. आता वेन आकृतीवर आधारित तुम्हाला 100% परीक्षेला प्रश्न विचारला जातो. मग आता काय करायचं, पहिलं काय दिलं पहा अनुमान, काही मोबाईल संगणक आहेत, तर काही मोबाईल पहा, काही मोबाईल या ठिकाणी संगणक आहेत, तर पहिलं विधान या ठिकाणी योग्य आहे. काही पुस्तके मोबाईल आहेत, काही पुस्तके, आता या ठिकाणी पहा, पुस्तके आणि काही पुस्तके काय आहेत, इकडं मोबाईल आहेत. म्हणजे पुस्तकाचा आणि मोबाईलचा या ठिकाणी काही संबंध नाही. म्हणजे दुसरं ऑप्शन या ठिकाणी चुकीचं आहे. म्हणजे केवळ आणि केवळ एक पर्याय बरोबर असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये हा गणित तुम्हाला सोडवायचं होतं. त्याच्यानंतर पुढे पहा, एका रांगेमध्ये प्रणव समोरून 10व्या क्रमांकावर व अनिल पाठीमागून 6व्या क्रमांकावर आहे. दोघांच्या दरम्यान जर 4 मुले असतील तर त्या रांगेमध्ये एकूण मुले किती. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. एका रांगेमध्ये प्रणव समोरून कितवा आहे मित्रांनो, समोरून कितवा आहे, 10व्या क्रमांकावर. प्रणव कसा आहे मित्रांनो, समोरून 10व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर अनिल हा पाठीमागून 6व्या क्रमांकावर आहे. अनिल हा पाठीमागून कितव्या, 6व्या क्रमांकावर आहे. याचाच अर्थ प्रणवच्या पाठीमागे एकूण 9 मुले असणार आणि अनिलच्या पाठीमागे एकूण 5 मुले असणार. आता काय म्हणते, या दोघांच्या दरम्यान 4 मुलं बसले, म्हणजे 1, 2, 3 आणि 4 या दोघांच्या दरम्यान किती, 4 मुलं बसले. म्हणजेच याचा समोरून, प्रणवचा समोरून 10वा क्रमांक, त्याच्यानंतर दोघांच्या मध्ये एकूण 4 मुले आहेत आणि याचा पाठीमागून 6वा क्रमांक. कितवा, 6वा क्रमांक. म्हणजेच 10 आणि 4 झाले मित्रांनो, 10 आणि 4 झाले 14, 14 आणि 6 झाले 20. म्हणजे त्या रांगेमध्ये एकूण 20 विद्यार्थी असणार आहेत. किती, 20 विद्यार्थी त्या रांगेमध्ये असणार आहेत. ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. त्याच्यानंतर पहा, रामने पी बिंदूपासून दक्षिण दिशेला चालायला सुरुवात केली. 40 मीटर अंतर चालल्यानंतर तो डाव्या बाजूला वळाला व नंतर तो 30 मीटर चालला आणि क्यू बिंदूपाशी पोहोचला. तर पी आणि क्यू यांच्या दरम्यान जे काही अंतर आणि पी हा क्यू हा पीच्या कोणत्या दिशेला, हे आपल्याला विचार. म्हणजे दोन प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारेल. आता दिशाज्ञानवर आपल्या बॅचमध्ये मी तुम्हाला दिशाज्ञान हा टॉपिक सांगत असताना तुम्हाला सांगितलं होतं की पूर्व दिशेचा हात कोणता असतो, उजव्या दिशेचा कोणता हात असतो. मग आपण कॅम्प्युटरची स्क्रीन पाहत असताना उजवा हात कोणता मानायचा, डावा बाजू कोणती मानायची, दिशा कशा स्वरूपाच्या ओळखायच्या, आपल्या डिटेलमध्ये मी बॅचमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. जर तुम्हाला सुद्धा बॅच जॉईन करायची आवश्यकता जर वाटत असेल तर मित्रांनो तुम्ही 79 77 14 या नंबरशी तुम्हाला या ठिकाणी मेसेज करू शकता, जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर. ठीक आहे, तर पहा या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला काय म्हणलेला आहे, रामने पी बिंदूपासून दक्षिण दिशेला चालायला सुरुवात केली. दक्षिण दिशा म्हणजेच मित्रांनो खालची दिशा असते. म्हणजेच या ठिकाणी जर इथे राम आहे, आता यांनी काय केलं, खाली दक्षिण दिशेकडे चालायला सुरुवात केली. म्हणजे दक्षिण दिशेकडे पी बिंदूपासून, पहा या ठिकाणी पी बिंदू, आता पी बिंदूपासून त्याने दक्षिण दिशेला चालायला सुरुवात केली. नंतर काय म्हणते पहा, दक्षिण दिशेला चालायला सुरुवात केली, 40 मीटर अंतर कापल्यानंतर, म्हणजे दक्षिण दिशेला एकूण त्याने 40 मीटर अंतर कापलेले. 40 मीटर अंतर कापल्याच्या नंतर तो डाव्या बाजूला वळाला. आता मी तुम्हाला बॅचमध्ये सांगितलं होतं, जर तुम्ही दक्षिण दिशेकडे जात असाल आणि तुमचा डावा हात कोणती दिशा दाखवतो हे जर तुम्हाला सांगितलं तर काय, पूर्व दिशा दाखवतो. म्हणजे पूर्व दिशा कोणती असणार, तुमची या साईडला असणार.
म्हणजे डाव्या दिशेकडे वळला आणि एकूण 30 मीटर चालला, 30 मीटर चालला आणि क्यू बिंदूपाशी पोहोचला. क्यू बिंदूपाशी काय झाला, पोहोचला. या ठिकाणी पाय, 30 मीटर चालला आणि क्यू बिंदूपाशी पोहोचला. तर पी आणि क्यू यांच्या दरम्यान अंतर किती अशा स्वरूपाचा प्रश्न विचारले. म्हणजे यामध्ये जे काही तुम्हाला अंतर दिसते, हे जे काही तुम्हाला गॅप दिलेले पहा, या ठिकाणी हा जो काही गॅप आहे, तर हा गॅप किती अंतरचा हे आपल्याला विचारलं आहे. मग आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम 40 चा वर्ग, 40 चा वर्ग किती आहे मित्रांनो, 4 चौक 16 आणि हे 2 शून्य, ठीक आहे. 30 चा वर्ग किती, मी वर्गसंख्यासुद्धा तुम्हाला पाठ करायचं सांगितलं होतं. 30 चा वर्ग किती आहे, 30 चा वर्ग आहे मित्रांनो 900. मग या दोघांची जर आपण जर बेरीज जर केली तर ती किती येते मित्रांनो, 2500. किती येते ती, 2500, ठीक आहे. मग आता 25 किचा वर्ग आहे तर तो आहे मित्रांनो 50 चा वर्ग. किचा 2500, 2500 किचा वर्ग आहे तर तो आहे मित्रांनो 50 चा वर्ग. म्हणजेच 50 किलोमीटर अंतर या ठिकाणी असणार आहे. म्हणजे पहिलं ऑप्शन तर गेलं, त्याच्यानंतर चौथं ऑप्शनसुद्धा गेलं, राहिले आता आपले 2 ऑप्शन. मग आता या ठिकाणी काय म्हणते पहा, पी आणि क्यू यांच्यामध्ये अंतर किती 50 आलं, तर आणि या ठिकाणी काय म्हणते पहा, क्यू हा पीच्या कोणत्या दिशेला आहे, म्हणजे पीच्या कोणत्या दिशेला क्यू आहे, पीच्या कोणत्या दिशेला क्यू आहे. मग पहा या ठिकाणी मी तुम्हाला दिशाज्ञान सांगते वेळेस सांगितलं होतं की या ठिकाणी पहा पूर्व, पहा पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आता आग्नेय आणि हा वायव्य. म्हणजेच पी हा वायव्य दिशेला आहे आणि काय म्हणलेलं आपल्याला, क्यू हा पीच्या कोणत्या दिशेला, म्हणजे पीच्या कोणत्या दिशेला आहे, पीच्या कोणत्या दिशेला आहे, तर पीच्या तो आग्नेय दिशेला आहे. पहा या ठिकाणी आग्नेय दिशेला आहे, म्हणजे या ठिकाणी म्हणजे इथं पूर्व असणार, या ठिकाणी पश्चिम, या ठिकाणी उत्तर, दक्षिण, मग या ठिकाणी आग्नेय, वायव्य, नैऋत्य आणि ईशान्य. मी दिशासुद्धा तुम्हाला आपल्या बॅचमध्ये चांगल्या प्रकारे समजून सांगितलेले, कोणत्या बाजूला वळायला, याच्यानंतर दक्षिण दिशेला जात असेल तर डावी बाजू कोणती दिशा दाखवते, उजवी बाजू कोणत्या दिशा दाखवते, जर तुम्ही उत्तर दिशेकडे जात असाल तर तुमचा उजवा हात कोणती दिशा दाखवतो, डावा हात कोणत्या दिशे दाखवतो, शीर्षासन केलेल्या अवस्थेमध्ये डावा हात कोणती दिशा, उजवा हात कोणती दिशा, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला त्या बॅचमध्ये सांगितलेली आहे. त्यामुळे ती बॅच जॉईन करू शकता. म्हणजेच या ठिकाणी आग्नेय दिशा आणि 50 मीटर म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. IMP प्रश्न करून घ्या, तुम्ही कुठलीही परीक्षा द्या मित्रांनो, हा प्रश्न तुमच्यासाठी IMP असणार आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, 4 नंबरचा, 11:30 तासकाटा व मिनिट काटा यांच्या दरम्यानचा कोण किती असेल, यांच्या दरम्यानचा कोण किती असेल. तर पहा यांच्या दरम्यानचा कोण काढते वेळेस, यांच्या दरम्यानचा कोण काढते वेळेस आपल्याला काय करायचं मित्रांनो, 30H -11/2 आणि गुणाकारामध्ये M, हे तुम्हाला मी सांगितलं होतं. आता कोणताही कोण तुम्ही या ठिकाणी काढू शकता. मग या ठिकाणी पहा, 30 जशास तसल्या, एच म्हणजे काय मित्रांनो, तास, तास किती आहेत मित्रांनो 11, त्याच्यानंतर -11/2 आणि गुणाकारामध्ये मिनिट किती आहेत मित्रांनो, 30 मिनिट आहेत, 30 किती आहेत मिनिट आहेत. आता पहा या ठिकाणी काय करायचं, या 2 30 जर भाग जर दिला तर भाग कितीचा जाणार मित्रांनो, 15 जाणार. मग 15 जर आपण 11 जर भाग दिला तर कितीचा जाणार मित्रांनो, 15 × 15 = 5, 7 + 1 = 16, म्हणजेच 165 आलं या ठिकाणी हे 11 आणि 15 गुणाकार. मग आता मायनसचे चिन्ह जशास तसले, आता 11 × 3 जर केला तर 11 × 3 येतं मित्रांनो 33 आणि हा 0, म्हणजे 330 मधून आपल्याला 165 काढायचे आहेत. 330 मधून 165 गेल्याच्यानंतर किती राहतात पहा, 10 मधून 5 गेला 5 राहिला, 12 मधून 6 गेला 6 राहिला, 2 मधून 1 गेला 1 राहिला, 165° या ठिकाणी हे आन्सर असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे 11:30 तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये 165° कोण असणार आहे, किती, 165° कोण या ठिकाणी असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 होतं आपल्या प्रश्नाचं उत्तर. त्याच्यानंतर पहा 5 नंबरचा प्रश्न, रमाचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद समोर जाते, तर जर सोमवारी सकाळी 9 घड्याळ बरोबर लावली तर बुधवारी सकाळी 9 त्या घड्याळामध्ये किती वाजलेले असतील. पहा रमा नावाची एक व्यक्ती आहे किंवा एक स्त्री आहे, एक मुलगी आहे, रमा नावाची एक मुलगी आहे, तर हिचं घड्याळ काय होतं पहा, दर तासाला 5 सेकंद काय समोर जातं, 5 सेकंद समोर जातं. जर ते घड्याळ आपण सोमवारी लावलं, कोणवारी लावलं, सोमवारी लावलं, सोमवारी किती वाजता लावलं, 9 लावलं, तर ते घड्याळ बरोबर लावली तर ते घड्याळ बुधवारी, म्हणजे सोमवारच्या नंतर मंगळवार, मंगळवारच्या नंतर बुधवार, आणि बुधवारी किती वाजता पहा, बुधवारी 9 आपल्याला किती वेळ दाखवेल. म्हणजेच याचा अर्थ सोमवार आणि
सोमवार आणि मंगळवार म्हणजे सकाळचे 9 सोमवारचे, तर मंगळवारचे 9 म्हणजे किती 24 तास झाले. मंगळवारचे 9 तर बुधवारचे 9 किती झाले मित्रांनो 24 तास, म्हणजे 24 × 2 = 48 तास. एकूण किती 48 तास या ठिकाणी झालेले आहेत. मग आपल्याला काय विचारलं, रमाचे घड्याळ प्रत्येक तासाला 5 सेकंद काय होतं मित्रांनो समोर जातं, म्हणजे 48 तासामध्ये ते किती जाईल, तर 48 गुणाकारामध्ये जर 5 जर केला तर 5 × 5 = 48, 40 + 0 = 4, परत 5 × 24 = 24 मित्रांनो 24, म्हणजे ते किती प्रत्येक तासाला 5 सेकंद समोर जातं, तर ते 48 तासामध्ये 240 सेकंद समोर जाणार. किती 240 सेकंद समोर जाणार आहे, 240 सेकंद म्हणजे आपल्याला जर या ठिकाणी मिनटामध्ये जर रूपांतर करायचं असेल तर 1 मिनिट हा 60 सेकंदाचा असतो, म्हणून याला 60 आपण भाग देऊयात. 60 भाग दिल्याच्यानंतर हा 0 कटला, हा 0 कटला, 6 × 1 = 6, 7 × 2 = 12, 7 × 3 = 18, 7 × 4 = 24, 7 × 4 = 24, म्हणजे 4 मिनिट ते घड्याळ समोर जाणार आहे. म्हणजेच ते बुधवारी सकाळी 9 वाजता, बुधवारी सकाळी 9 वाजता किती दाखवणार आहे, तर 9 वाजून 4 मिनिट एवढा वेळ या ठिकाणी दाखवणार आहे. किती ऑप्शनमध्ये दिले पा, ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. तर आशा करतो मित्रांनो हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल. तर अशा स्वरूपाचे जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. आणि महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला बॅच जॉईन करायची आवश्यकता भासत असेल जर, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आपण जर बॅच जर केली किंवा आपल्याला बॅचची आवश्यकता, आपल्याला गणित बुद्धिमत्ता या विषयामध्ये कमी मार्क येतात, तर मित्रांनो नक्की तुम्ही आपली बॅच जॉईन करू शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 79 77 14 हा आपला संपर्क क्रमांक आहे. या नंबरशी तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. अतिशय कमी दरामध्ये ही बॅच तुम्हाला दिलेली आणि 6 महिन्याची व्हॅलिडिटी तुमची असणार आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो. थँक्यू, धन्यवाद.